नमस्कार, मी दुर्वा कांबळी, माझे कोकणच्या बातमीपत्रात तुमचं मनपूर्वक स्वागत करते. बातमीपत्राच्या सुरुवातीलाच नजर टाकूया ठळक घडामोडींवर. रायगड इंदापूरमध्ये युवा नेते आदित्य ठाकरे यांची खळा बैठक संपन्न. बैठकीत राज्य सरकारवर सडकून टीका. कणकवली तालुक्यात बातमी लावल्याप्रकरणी पत्रकाराला डॉक्टरकडून धमकी. धमकी दिल्याप्रकरणी डॉक्टर विरुद्ध पोलीस स्थानकात गुन्हा दाखल. शेकापचे माजी नगरसेवक गोविंद बहिरा यांना अटक. खोटे कागदपत्र सादर करून शासनाची दिशाभूल केल्याचा बहिरांवर आरोप. आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यात सर्वत्र पारंपरिक पद्धतीने साजरा करण्यात आला तुलसी विवाह सोहळा. पाहूया सविस्तर वृत्त. युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांच्या कोकणात सर्वत्र खळा बैठका सुरू आहेत. या बैठकांना उत्स्फूर्त प्रतिसाद मिळतोय. रायगड इंदापूरमध्ये देखील बैठक संपन्न झाली. या बैठकीदरम्यान मातोश्री हे तुमचं घर आहे, आपल्या त्या घरात बैठका होतातच, मात्र कार्यकर्ते पदाधिकारी यांच्या अंगणात जाऊन खळा बैठका घेण्याची संकल्पना राबवली जाते अशी भूमिका स्पष्ट करण्यात आली. बैठकांमध्ये कोकण पदवीधर मतदारसंघ निवडणुकीचा जोरदार प्रचार सुरू असून आदित्य ठाकरे यांनी यावेळी सरकारवर सडकून टीका केली. आयडिया हीच आहे की जसं अनेक वेळा आपण मातोश्रीवर बैठका घेत असतो आणि मातोश्री तुमचं सगळ्यांचं घरच आहे तर तुमचं सगळ्यांचं स्वागत आहेच, पण दौरा अनेकदा जेव्हा होतो आपला महाराष्ट्रात वेगवेगळ्या जिल्ह्यात आपण जातो आणि सभा मोठ्या होत असतात आणि या सभा आपल्या मोठ्या होत राहणार, पण काही काही बैठका अशा असतात जे घरगुती पद्धतीत झाले पाहिजे, जे आपल्या पदाधिकाऱ्यांच्या अंगणात झाले पाहिजे. आणि जेव्हा मी हा कॉन्सेप्ट सांगितलं की अंगणात जाऊन आपण बैठका घेऊया तर वाटतं खळा हा शब्द आपला आला पुढे. कालपासून आम्ही ह्या खळा बैठका संपूर्ण कोकणात घेत आहोत आणि आपल्याला माहिती आहे दोडा मार्गापासून सुरुवात झाली. मी विनायक साहेब, मग आमचे यंत्रणा प्रमुख किशोर जयंतजी हे देखील सोबत आहेत आणि हे सगळ्या बैठका घेत घेत आता आपण इथे पोचलेलो आहोत. हेतू हाच आहे, विषय एक सोपा आहे. मला तुमची मदत एका गोष्टीसाठी पाहिजे, ते म्हणजे आपल्याला कोकण पदवीधर मतदारसंघ जिंकायचा म्हणजे जिंकायचाच आहे. जास्ती काही मला लांबचं भाषण द्यायचं नाही, मला सोप्या विषयावर पहिला यायचं. कारण आपल्या सर्वांना माहिती आहे की जे वातावरण आहे 2024 जे साल आहे, जे वर्ष 2024 आहे ते आपलं आहे. लोकसभेत पण आपण परिवर्तन घडवणार म्हणजे घडवणारच ही शपथ घेऊन आपण बाहेर पडलेलो आहे आणि विधानसभेचं तर चित्र आपल्याला स्पष्ट दिसत आहे. महाविकास आघाडीचं सरकार येणार आहे आणि जे सरकार आपण उद्धवसाहेब मुख्यमंत्री असताना चांगलं चालवत होतो तसंच सरकार पुन्हा एकदा बसणार आहे. गद्दार त्यांना घ्यायचं नाही आपल्याला परत, पण जे चांगले लोक आहेत त्यांना सोबत घेऊन आपण महाराष्ट्रात एक चांगलं सरकार बनवणार आहोत. काही काही मतदारसंघ मी असे पण फिरत आहे जिथे मला लोक समोर येऊन सांगतात आम्ही उद्धवसाहेबांसोबत आहोत, सांगा काळजी करू नका, आणि ते मतदारसंघ आपण कधीच लढवले नाही, कधीच जिंकले नाहीत, असे मतदारसंघ नवीन मतदारसंघ पुढे येत आहेत. मला आठवतं जेव्हा पुण्यात कसब्याची पण निवडणूक झाली, काँग्रेसकडून 2-3 मागणी होती की आदित्य तुम्ही या शिवसेनेचे नेते पाठवा, कारण महाविकास आघाडी आणि उद्धवसाहेबांचा चेहरा हा सगळ्यांनाच मान्य झालेला आहे आणि इतर राज्यांमध्ये जेव्हा मी जातो तिथे पण महाराष्ट्राची चर्चा आहे. आणि म्हणून मला खात्री तर पडलेली आहे की विधानसभा आपण जिंकणार म्हणजे जिंकणारच, लोकसभेवर पण आपण जिंकून देणारच, पण विधानसभा जेवढी महत्वाची आहे, लोकसभा जेवढी महत्वाची आहे, तेवढीच महत्वाची आपली विधान परिषद आहे. प्रत्येक मत तिथे, प्रत्येक आमदार तिकडचा हा फार महत्वाचा ठरतो. कारण मी हे मान्य करतो की हे जे येणारं अधिवेशन आहे ते विरोधी पक्ष म्हणून आपलं शेवटचं अधिवेशन असणार, बरोबर ना राजन साळवी साहेब? आपण आता लढत आहोत 31 डिसेंबरला, हे ठोके सरकार कोसळणार म्हणजे कोसळणारच, पण आता ह्या गेल्या 1.5 वर्षामध्ये मी पाहिलंय विधानसभेत असेल किंवा विधान परिषद असेल की दोन आयोग आपल्याकडे एवढी महत्वाची, दोन हाऊस एवढे महत्वाचे आहेत की दोन्हीकडून आपल्याला सरकारला घेरायला सोपं जातं महत्वाच्या विषयांवर.
प्रश्न विचारू शकतो, विषय मांडू शकतो, जनहिताचे प्रश्न लोकांसमोर आणू शकतो. पण हे सगळं करत असताना जसं लोकसभेत आणि विधानसभेत बहुमत महत्त्वाचं असतं, तसं विधान परिषदेत देखील आपलं बहुमत हे महत्त्वाचं ठरणार आहे. मुंबई पदवीधर निवडणूक जी आहे ती वर्षानुवर्ष आपण जिंकत आलेलो आहोत. ही निवडणूक देखील आपण जिंकणार आहोत. तयारी चांगली आहे, मजबूत आहे. आणि मागच्या वेळी मागच्या टर्मला आपण ठरवलं होतं की कोकण पदवीधर देखील जिंकायची, लढायची आणि जिंकायची. त्यावेळी आपली थोडी तयारी तेवढी मजबूत झाली नव्हती, तरी चांगली लढत दिली आपण आणि थोडक्यात आपण हरलो. पण ह्यावेळी आपण ठरवलेलं आहे की जिंकायचं म्हणजे जिंकायचंच. आणि जे चित्र दिसत आहे ते सगळीकडे मला असंच दिसत आहे की आपल्या पदाधिकाऱ्यांनी चांगली तयारी केलेली आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यात कणकवली उपजिल्हा रुग्णालयात गरोदर मातांना प्रसूतीसाठी करावी लागते वणवण, अशा स्वरूपाची बातमी सिंधुदुर्ग 24 तास या डिजिटल माध्यमातून देण्यात आली होती. या डिजिटल माध्यमाचे प्रतिनिधी भगवान लोके यांना फोन करून अपमानास्पद बोलत मारण्याची धमकी दिल्याप्रकरणी उपजिल्हा रुग्णालयाच्या स्त्रीरोग तज्ज्ञ डॉक्टर अर्पिता महेंद्र आचरेकर यांच्याविरुद्ध महाराष्ट्र प्रसारमाध्यम व्यक्ती आणि प्रसारमाध्यम संस्था हिंसा आणि मालमत्तेचे नुकसान प्रतिबंधक अधिनियम 2017 कलम 4 तसेच भादवी कलम 504, 506 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पत्रकार संरक्षण कायद्यानुसार जिल्ह्यातील पहिला गुन्हा दाखल केला गेला असल्याचा दावा केला जातोय. सिंधुदुर्ग जिल्ह्यात या घटनेमुळे मोठी खळबळ देखील उडाली आहे. मी 22 कणकवली उपजिल्हा रुग्णालयातील सेवेसंदर्भात एक बातमी केली होती. अनेक लोकांच्या तक्रारी होत्या, चर्चा होती, त्यानुसार ही बातमी केलेली होती. आणि त्यानंतर मला रात्री साधारण 8:45 वाजण्याच्या सुमारास डॉक्टर अर्पिता आचरेकर यांचा धमकीचा फोन आला. माझ्या विरोधात बातमी लिहून बदनामी केलीस का, मी तुला अशा प्रकारचं वक्तव्य केलं. या प्रकरणी मी कणकवली पोलीस ठाण्यात फिर्याद दिलेली आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यात पहिल्यांदाच पत्रकार संरक्षण कायद्यानुसार कणकवली पोलिसांनी संबंधित संशयित आरोपींविरोधात गुन्हा दाखल केलेला आहे. या आरोपीवर कठोर कारवाई व्हावी हीच पत्रकारांच्या वैयक्तिक पत्रकारांच्या वतीने मी मागणी करत आहे. काल जो प्रकार घडला तो निश्चितच अयोग्य प्रकार आहे. एका डॉक्टर महिलेने एका पत्रकाराला धमकी देण्याचा जो प्रकार केलेला आहे तो निषेधार्थ आहे. वास्तविक सिंधुदुर्ग जिल्हा सुशिक्षित जिल्हा म्हणून ओळखला जातो आणि त्या ठिकाणी अशा प्रकारची या घटना घडत असतील तर त्या आपल्या संस्कृतीला शोभणाऱ्या नाहीत. ज्या भाषेत ज्या महिला डॉक्टरने धमकी दिली ती भाषा मुळातच अयोग्य आहे. पत्रकार भगवान लोके गेले 20-22 वर्ष पत्रकारतेत काम करतात. पत्रकारितेतील अनेक पदे त्यांनी भूषवले आहेत. ॲक्सेडेशन त्यांना मिळालं होतं. हे सर्व असतानाही आणि कणकवलीसारखं एक फार मोठं शहर नव्हे आणि एखाद्या कणकवलीसारख्या शहरात पत्रकार डॉक्टर सर्वांचे चांगले संबंध आहेत, पोलिसांचे चांगले संबंध आहेत. आणि असं असतानाही पोलिसांनी ज्या चुकीच्या पद्धतीने गुन्हा दाखल केला, वास्तविक एक माणुसकीच्या आणि सामाजिक भावनेतून पोलिसांनी पत्रकारांना विचारात घेणं गरजेचं होतं, परंतु नियमाला कुठेतरी फाटा देताना हा तो गुन्हा दाखल केला. तो घडलेला प्रकार चुकीचा आहे. या सर्व घटनेचा आम्ही निषेध करतो आणि भविष्यात अशा प्रकारे पत्र बातमीदारी करत असताना बातमीचं जे स्वातंत्र्य असतं, स्वातंत्र्य हिरावून घेण्याचं काम कोणी करत असेल तर तो प्रकार योग्य नव्हे. भविष्यातही अशा प्रकारचं पत्रकारांबद्दल जो एक शासनाने कायदा केलेला आहे, 2017 कायदा आहे, पत्रकार संरक्षण कायदा, त्या कायद्याला अनुसरून आम्ही ही मागणी करतोय की भगवान लोके यांच्यावर जो अन्याय झाला आहे त्या अन्यायाला कुठेतरी न्याय मिळावा आणि पत्रकारांना समाजात बिंदास्तपणे काम करता यावं, या दृष्टीने एक चांगल्या प्रकारची वागणूक, सन्मानाची वागणूक मिळावी अशी आमची रास्त मागणी शासनाकडे, त्याचप्रमाणे पोलीस अधीक्षक आणि जी संबंधित यंत्रणा आहे, न्यायालय असेल किंवा पोलीस असेल, या सर्वांकडे आम्ही एक मुख्य मागणी करत आहोत. पत्रकार भगवान लोके याला दिलेली धमकी ही निषेधार्थ आहे. या घटनेचा सिंधुदुर्ग जिल्हा पत्रकार संघ आणि परिषदेच्या वतीनं आम्ही जाहीर निषेध करतो. आणि या आम्ही जी काही पत्रकारांनी मिळून जी त्यांच्याविरुद्ध तक्रार दिलेली आहे त्या तक्रारीची पोलिसांनी गंभीर दखल घ्यावी आणि ठोस कारवाई करावी अशी सर्व जिल्ह्यातल्या सर्व पत्रकारांची रास्त मागणी आहे. आणि निश्चितपणे आम्हाला न्याय मिळेल अशी खात्री वाटते. मुळातच एक गोष्ट अशी आहे की भगवान लोके यांच्या संदर्भात जी घटना घडलेली आहे त्या संदर्भात कणकवली पोलिसांनी जो गुन्हा दाखल केलेला आहे तोच मुळात चुकीचा आहे. तो दखलपात्र आहे की अदखलपात्र आहे हा एका वेगळ्या चर्चेचा आणि वेगळा मुद्दा आहे. मुळातच ज्या बातमीमुळे किंवा कुठल्याही बातमीमुळे एखाद्या व्यक्तीची
एखाद्या संस्थेची जेव्हा बदनामी होते असं त्याला वाटतं तेव्हा त्यासाठी न्यायालयात त्या संदर्भाने दाद मागणं हा मार्ग राहतो. पोलिसांना पोलीस स्टेशनला कोणी उद्या बातमी संदर्भाने जर त्याचं अवमान होत असेल तर त्याचा त्या संदर्भाने गुन्हा दाखल करून दिला कायद्यामध्ये तरतूद नाही अशी माझी माहिती आहे. आणि त्यामुळे कणकवली पोलिसांनी हा जो काही गुन्हा दाखल करून घेतलेला आहे ही पूर्णतः चुकीची पद्धत आहे. आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यातीलच नव्हे तर महाराष्ट्रातील ही कदाचित पहिली घटना असेल. शेकाप पक्षाचे माजी नगरसेवक सुनील बहिरा यांना पनवेल शहर पोलिसांनी अटक केली आहे. स्वतःच्या फायद्यासाठी शासनाची दिशाभूल करून खोटे कागदपत्र तयार करून बांधकाम परवानगी मिळवल्याचा त्यांच्यावर आरोप आहे. पनवेल पालिका हद्दीतील तक्का येथील सुनील गोविंद बहिरा यांनी शासनाची दिशाभूल करून त्यांचे वडील गोविंद काथोड बहिरा हे 17 नोव्हेंबर 1977 रोजी मयत झालेले असताना देखील 3 जून 1997 रोजी स्टॅम्प वेल्डर पनवेल यांच्याकडून सुनील बहिरा या नावाने 20 रुपयांचे 3 स्टॅम्प पेपर घेतले आणि स्टॅम्प पेपरवर त्यांचे वडील गोविंद काथोड बहिरा यांच्या नावे कार्यकारी दंडाधिकारी पनवेल यांचा समक्ष मयत गोविंद काथोड बहिरा हे जिवंत आहेत असे भासवून त्यांच्याऐवजी खोटी व्यक्ती उभी केली आणि ॲफिडेव्हिट केले व या खोट्या ॲफिडेव्हिटचा वापर करून स्वतःच्या फायद्यासाठी पनवेल नगरपालिका जागेवर बांधकाम करण्यासाठी मुख्याधिकारी पनवेल नगर परिषद यांच्या कार्यालयाकडून बांधकाम परवानगी मिळवून बांधकाम करून शासनाची दिशाभूल केली आहे. या प्रकरणामुळे त्यांना अटक करण्यात आली असून पनवेल शहर पोलीस अधिक तपास करत आहेत. मात्र या अटकेने पनवेल शेकापला मोठा धक्का मानला जात आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यात तुळशी विवाहाला कालपासून मोठ्या उत्साहात सुरुवात झाली आहे. कोकणात दिवाळी सुरू झाल्यानंतर 10 ते 15 दिवस दिवाळीची धूम पाहायला मिळते. यानंतर तुळशी विवाहाला दिवाळीची सांगता होते तर कोकणातील सिंधुदुर्ग जिल्ह्यात तुळशी विवाह मोठ्या उत्साहात संपन्न होत आहे. कोकणात प्रत्येकाच्या घरी अंगणातील तुळशीचा रीतिरिवाजाप्रमाणे ब्राह्मणांच्या साक्षीने वैदिक पद्धतीने विवाह केला जातो. त्याला कोकणी भाषेत तुळशीचे लग्न असे म्हटलं जातं. काल तुळशी विवाहाच्या दिवशी अचानक दुपारी पावसाने हजेरी लावली. पुढील काही दिवस तुळशी विवाह गावात संपन्न होणार असून यानंतर वेद लागतील ते गावातील जत्रोत्सवाचे. काल मंगलाष्टक म्हणून मोठा धुमधडाक्यात तुळशी विवाह संपन्न झाला. या सोहळ्यात चुरमुरे नैवेद्य म्हणून वाटले गेले. तुळशी विवाहानंतर खऱ्या अर्थाने लग्न समारंभाला सुरुवात होणार आहे. तुळशी विवाहाची ही धूम पाळण्यासारखी असते तर दुपारी नैवेद्य दाखवला जातो. रात्री तुळशी विवाह झाल्यावर गावठी चिकन सागोती आणि वडे करण्याची प्रथा ग्रामीण भागात पाहायला मिळते. स्वस्ती श्री गणनायकं गजमुखं मोरेश्वरं सिद्धिदं पल्लायो मुरुणं विनायकमं चिंतामणि स्थेउरं लेण्याद्री गिरिजात्मजं सुवरदं विग्रेहरं ओदरं ग्रामे रांजणं संसिदं गणपति पुरिया सदा मंगलं शुभमंगलं. यासह वेळ झाले बातमीपत्रात. इथेच थांबण्याची, भेटूया नवीन बातमीपत्रासह. तुम्ही पाहत रहा माझे कोकण.